नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर बघा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे आपल्या एम व्ही आय आर टी ओच्या प्री एक्झामसाठी तर तो असणार आहे नागरिकत्व खूप साऱ्या विद्यार्थ्यांची डिमांड होती की सी ए एन आर सी आणि एन यांच्यावर एक लेक्चर पाहिजे आहे तर हे लेक्चर फार आधी बनवायचं होतं परंतु परीक्षेच्या शेवटी जर बनवलं तर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लक्षात राहील या हेतूनेच आपण थोडस उशिरा हे लेक्चर बनवलेलं आहे तर आपला सी एनआरसी थोडस समजून घेण्याआधी आपल्याला भारतामध्ये सिटीजनशिप कशा पद्धतीने आहे ते आधी समजून घ्यावं लागणार आहे कारण की तो एक बेसिक पार्ट आहे तो पुस्तकात दिले सुद्धा दिलेला आहे परंतु खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तो वाचून सुद्धा समजत नाही त्याच्यासाठीचा हा पहिला भाग आहे याच्यानंतर आपला पुढचा येणार आहे तो आहे सिटिजनशिप अमेंडमेंट ऍक्ट मीन्स सी आणि त्याच्यानंतर आपण एनआरसी एन पी आर वगैरे काय आहे ते सर्व काही पाहणार आहोत तर आज आपण भारतात एखाद्याला भारतीय नागरिकत्व कसं मिळतं कसं जातं कसं घेता येतं आणि काय काय फायदे होतात तर हे सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आपल्या लेक्चरला तर बघा भारतामध्ये जे नागरिकत्व आहे आपण जे नागरिकत्व म्हणतो तर त्याची तरतूद आपण कुठून घेतलेली आहे तर ते आपण इंग्लंड कडनं स्वीकारलेली आहे तुम्ही म्हणाल सिटीजनशिप ही पण कोणाकडनं घेण्याची गोष्ट आहे का नाही पण आपण इंग्लंड कडनं एक गोष्ट घेतलेली ती आहे एकेरी नागरिकत्व एकेरी नागरिकत्व म्हणजे काय की सिंगल सिटीजनशिप आता हे सिंगल सिटीजनशिप डबल सिटीजनशिप नेमकं काय असतं ते थोडं समजून घ्या बघा आपला भारत आहे आपल्या भारतामध्ये वेगवेगळे राज्य आहेत महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल त्याच्यानंतर केरळ असेल तामिळनाडू असेल अशी वेगवेगळी राज्य आहेत पण तुम्ही कुठल्याही राज्यात गेलं तर तुम्हाला फक्त त्या राज्याचा रहिवाशी म्हणता येईल पण तुम्ही असं नाही म्हणू शकत की हा केरळचा नागरिक आहे हा महाराष्ट्राचा नागरिक आहे आपण नागरिक नाही म्हणत त्यांना रहिवाशी म्हणतो कारण की आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे सिंगल सिटीजनशिप आहे म्हणजे काय की आपण सगळं भारतीय आहोत इंग्लंडमध्ये पण तेच स्ट्रक्चर फॉलो होतं पण मी जर अमेरिकेत गेलो तर अमेरिकेत काय आहे अमेरिकेत जवळपास पन्नास राज्य आहेत मग वेगवेगळे कॅलिफोर्निया असेल त्याच्यानंतर टेक्सास असेल न्यूयॉर्क असेल तर अशा वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये काय डुअल सिटीजनशिप आहे डुअल सिटीजनशिप म्हणजे काय की त्यांच्याकडे अमेरिकेची पण सिटिजनशिप चीप आहे आणि कॅलिफोर्नियाची पण सिटिजनशिप चीप आहे त्यांच्याकडे टेक्सासची पण सिटिजनशिप आहे म्हणजे त्यांच्याकडे राज्य आणि देश या दोघांच्या वेगवेगळ्या नागरिकत्व आहे ठीक आहे पण भारतामध्ये आपण काय केलं आहे की युनिफॉर्मिटी आणण्यासाठी आपण सिंगल सिटीजनशिपच यूज केलेली आहे की भारतात फक्त एकेरी नागरिकत्व असेल हे सर्वजण भारतीयच असतील अमेरिकेत लोकांकडे दोन दोन आय डी कार्ड असतात एक असतं अमेरिकेचं आणि दुसरं असतं त्या राज्याचं परंतु भारतामध्ये आपण काय स्वीकारलेलं आहे सिंगल सिटीजनशिप पुढचं पाहूया आता बघा याच्या संबंधी काही तरतुदी आपल्या राज्यघटनेत दिलेल्या आहेत की जसं नागरिकत्वाविषयी सर्व तरतुदी आपल्याला जो पार्ट सेकन आहे आपला कॉन्स्टिट्यूशनच्या त्याच्यामध्ये बघायला मिळतं आणि त्याच्यामध्येच कलम पाच ते अकरा याच्यामध्ये नागरिकत्वाविषयी सर्व तरतुदी दिलेल्या आहेत मध्ये क्वेश्चन आला कि की कोणते खालीलपैकी कोणते कलम नागरिकत्वाची तरतूद करते तर लक्षात ठेवा पाच ते, ते अकरापैकी कुठलंही जे कलम आलं समजून घ्यायचं की ते नागरिकत्वाशी संबंधित आहे किंवा विचारलं एकीकडे जोडायला वा दिला एकीकडे आपल्याला संविधानाचे वेगवेगळे पार्ट दिले आणि नावं दिले मग लक्षात ठेवा सेकंड पार्ट मध्ये काय आहे सेकंड पार्ट मध्ये सिटीजनशिप आहे नागरिकत्व आहे आता जेव्हा आपली राज्यघटना बनत होती तर त्यावेळी आपले जे फाउंडिंग फादर्स आहेत जे घटनाकार आहेत ज्यांनी ही राज्यघटना बनवली तर त्यांनी भारतीय नागरिकत्व कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही ना तर याची सर्वस्व जबाबदारी जी आहे त्यांनी भारताच्या संसदेवर सोपवलेली आहे भारताच्या पार्लमेंटवर सोपवलेली आहे म्हणजे लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती हे जे आहेत आपल्या पार्लमेंटचे एक भाग आहेत तर या पार्लमेंटवर जे आहे सिटिजनशिप कोणाला द्यायची कोणाला नाही ना द्यायची तर ही संपूर्ण जबाबदारी संसदेवर सोपवलेली आहे समजलं पुढे जाऊया आता पाच ते अकरा वेगवेगळे जे कलम आहेत ते आता आपण पाहूया पाच ते अकरा हे एक एक कलम आता आपण डिटेलमध्ये पाहूया सगळ्यात प्रथम कलम पाच कलम पाच मध्ये कशाचा उल्लेख आहे की जेव्हा राज्यघटना लागू झाली आपली राज्यघटना कधी लागू झाली सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास मग त्यावेळी जे लोक भारतात राहत होते त्यांना भारताची नागरिकता देण्यात येईल सिंपल आहे ये की सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी जे लोक भारतात राहत होते त्यांना भारतीय समजलं जाईल किंवा ज्या व्यक्तींचे आईवडिलांचा जन्म भारतात झाला असेल किंवा ते भारतीय असतील किंवा आजी आजोबा भारतीय असतील तर अशा सर्व व्यक्तींना भारताचं नागरिकत्व मिळणार आहे बघा कुठल्याच देशामध्ये दे एवढा प्रॉब्लेम नाही येत नागरिकत्वाविषयी भारतात सर्वात जास्त प्रॉब्लेम आला का कारण की आपण आपल्या देशाची फाळ नाही केली त्याच्यामुळे आपल्या देशाचे नागरिक कोणते पाकिस्तानाचे नागरिक कोणते हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला हे सर्व जे आहेत तर ते घडामोडी करा कराव्या लागल्या आता तुम्हाला कलम पाच मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की राज्यघटना जेव्हा लागू झाली तेव्हाच सिटीजनशिप बद्दलची माहिती आपल्याला कलम पाच मध्ये दिलेली आहे मग काय एवढं वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही फक्त लक्षात ठेवा राज्यघटना लागू झाल्या वेळेची परिस्थिती कलम सहा सा। सा काय सांगतो कि एकोणावीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी जे काही लोक पाकिस्तानातून भारतात आले असतील आणि तेव्हापासून भारतात निवास करत असतील तर त्यांना भारताचं नागरिक समजलं जाईल लक्षात घ्या याच तीन गोष्टी दिलेल्या पहिलं एक तारीख दिलेली आहे सांगितलेलं आहे प्लेस सांगितलेलं आहे की भारता, पाकिस्तानातून भारतात आणि नंतर आहे की ते राहत असतील तर अशांना भारतीय नागरिक कन्सिडर केलं जाईल आता याच्यासाठी हे थोडस ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घ्या समजा एखादा व्यक्ती पाकिस्तानात राहत असेल तो पाकिस्तानातून भारतात आला कधी ते डेट दिलेली आहे एकोणासशे अठ्ठेचाळीस पूर्वी आणि तेव्हापासून तो भारतात राहत असेल तर त्याला कलम सहा अंतर्गत भारताचं नागरिकत्व देण्यात येईल म्हणजे कलम सहा कशाविषयी डील करतं जे व्यक्ती पाकिस्तानातून आलेले आहेत भारतात त्यांच्याविषयी कलम पाच कशाशी डील करतं राज्यघटना लागू होण्याच्या वेळीची नागरिकत्वाची तरतूद पुढचं सहा सात काय सांगतं कलम सात की समजा एखादी व्यक्ती पाकिस्तानात गेली असेल आणि पाकिस्तानातून पुन्हा ती भारतात आली असेल मग त्याच्यासाठी एक तारीख दिलेली आहे एकोणावीस जुलै एकोणाशे अठ्ठेचाळीस आता या तारखा वगैरे काही पाठ करायची गरज नाही फक्त एक सिंपल लॉजिक जे आहे प्रत्येक कलम मधलं तेच लक्षात ते ठेवायचं की एखादी व्यक्ती भारत पाकिस्तानात गेली असेल पाकिस्तानातून पुन्हा भारतात आली असेल तर अशा व्यक्तींना सुद्धा भारताचं नागरिकत्व मानलं जाईल म्हणजे कसं समजून घ्या समजा एखाद्या भारतातनं व्यक्ती पाकिस्तानात गेले तिला वाटलं पाकिस्तानात फार मजा आहे पाकिस्तान आपलंच राष्ट्र आहे काही लोक हाऊस हाऊसमध्ये गेले पाकिस्तानात पण पाकिस्तानात गेल्यानंतर समजलं तर हा एकदम भिकमंगा देश आहे याच काही जाऊ शकत नाही मग पुन्हा लोक जे आहेत पाकिस्तानातून भारतात येऊ लागले जे लोक आधी पाकिस्तानात गेले होते आणि पाकिस्तानातून पुन्हा भारतात आले तर त्यांना नागरिकत्व प्रदान करतं कलम सात आर्टिकल सेवन लक्षात आलं तुमचं पाच कशाविषयी आहे पाच सांगतं राज्यघटना लागू होण्या संबंधी सहा काय सांगत की का जे व्यक्ती पाकिस्तानातून आलेले आहेत डायरेक्ट त्यांच्यासाठी सात काय सांगतं जे भारतात होते भारतातनं पाकिस्तानात गेले आणि पाकिस्तानातून पुन्हा भारतात ता आले तर त्यांना नागरिकत्व प्रदान करत पुढचं आठ आठ कशाविषयी संबंधित आहे की समजा एक्स वाय झेड व्यक्ती आहे ती विदेशात राहत असेल पण तिचे आई वडील तिचे आजी आजोबा हे जर भारतीय नागरिक असतील तर त्यांना भारताचं नागरिकत्व मिळणार आहे पण इथं वाट आहे की त्यांच्याकडे दुसऱ्या देशाचं नागरिकत्व नको आता काय झालं की आपल्या देशावर ब्रिटिशांचं रूल होतं तर खूप सारे लोक भारताच्या बाहेर निघून गेले राहण्यासाठी इंग्लंडला फ्रान्सला वेगवेगळ्या देशात परंतु त्यांना सुद्धा वाटू लागलं की आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं ला आहे आपण परत येऊ मग त्यांच्यासाठी ही तरतूद करण्यात आली होती की तुमचे जर आई वडील आजी आजोबा यांच्यापैकी कुठलीही व्यक्ती भारतीय असेल आणि तुमचा जन्म जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात झाला असेल तरी तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळणार आहे आता कलम नऊ कलम नऊ कशाविषयी डील करतं की नागरिकत्व कशा, कशा पद्धतीने संपुष्टात येऊ शकते म्हणजे नागरिकत्व कशा पद्धतीने संपुष्टात येऊ शकते तर याच्यासाठी समजा गुगलचे सीओ आहे त्यांनी आधी भारतीय भारतीय होते आधी सुंदरपीचे त्याच्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि अमेरिकेचं त्यांनी सिटीजनशिप स्वीकारलं पण त्यांना आधी भारताचं नागरिकत्व सोडावं लागलं ला। मग त्याच्यासाठी हे कलम नऊ आहे म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याच्या भारताच्या नागरिकत्वाचा आपोआपच लोप होतो ठीक आहे आता आर्टिकल टेन हे फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा याच्यावरच सर्वात वादविवाद आता आपण जेव्हा सीए एन आर सी पाहू तर त्यावेळी सर्वात महत्वाचं कलम हेच असणार आहे बघा संविधानाने संपूर्ण ताकद नागरिकत्वाविषयी संसदेला दिलेली आहे की संसद अधिनियम तयार करून संसद कायदा तयार करून कोणाला नागरिकत्व द्यायचं आणि कोणाचं नागरिकत्व हिरवून घ्यायचं याच्या संबंधी कायदे करण्याचा अधिकार संपूर्णत कोणाला दिलेला आहे केंद्र शासनाला राज्य सरकार काहीही करू शकत नाही म्हणून एखादा राज्य सरकार म्हणत असेल की आम्ही सीए लागू करणार नाही एनआरसी लागू करणार नाही तर ते आपल्याला चुकीचं सांगतायत कारण की राज्यघटनेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की संसद जो कायदा करेल नागरिकत्वाविषयी तो मान्य करावा लागणारच आहे म्हणूनच याच्यासाठी नागरिकत्व अधिनियम एकोणासशे पंचावन्न हे सुद्धा मंजूर केलं होतं आणि याच्यामध्येच आत्ता जी आहे लेटेस्ट दोन हजार एकोणावीस मध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्याच्या अंतर्गत आलं आपलं सी ए आता हा जो कायदा बनला एकोणासशे पंचावन्नचा बघा आधी आपण जेवढे पण कलम पाहिले बघा पाच सहा सात आठ हे काय सांगतात की जे स्वतंत्रच्या वेळी जे पण काही व्यक्ती होते त्यांना नागरिकत्व मिळणे आयुष्य होतं पण समजा नंतर नागरिकत्व कोणाला ना कसं मिळेल समजा आता फाळणी झाली फाळणी नंतर ठरवून घेतलं की आमचे नागरिक हे तुमचे नागरिक पाकिस्तानाला सांगितलं पण त्याच्यानंतर एखादा व्यक्ती बाहेरून आला किंवा अमेरिकेतून आला त्याला नागरिकत्व कसं द्यायचं मग याच्या संबंधीच एक कायदा बनवण्यात आला सिटीजनशिप ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फाईव्ह नागरिकत्व अधिनियम एकोणासशे पंचावन्न मग याच्यामध्ये पाच मार्ग सांगण्यात आले नागरिकत्व मिळवण्याचे हे पाच मार्ग कोणते होते एक आहे जन्माने वंशाने नोंदणीने स्वीकृतीने आणि प्रदेशांचे विलनीकरण आता हे एक गोष्ट आपण उदाहरणासहित समजून घेऊया की भारतामध्ये कोणत्या व्यक्तींना जन्माद्वारे वंशाद्वारे नोंदणीद्वारे स्वीकृतीद्वारे आणि प्रदेश सामिलीकरणाद्वारे नागरिकत्व मिळालेलं आहे तर बघा पहिलं आहे जन्माद्वारे मग जन्माद्वारे म्हणजे काय की जर समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल आणि त्यांचे आई वडील हे भारतीय नागरिकत्व असतील तर त्यांना आपोआपच भारताचं नागरिकत्व मिळणार आहे जसं तुम्हाला मला जे नागरिकत्व मिळालेलं आहे ते का कारण की आपला जन्म भारतात झाला आहे आणि आपले आई वडील भारतीय आहेत त्याच्यामुळेच आपल्याला जन्माद्वारे म्हणजे बाय बर्थ जे आहे तर ते आपल्याला भारताचं नागरिकत्व भेटलेलं आहे आता यात तारखा वगैरे काही पाठ करायची गरज नाही फक्त एक लॉजिक लक्षात ठेवायचं जन्माने म्हणजे काय की आपला जन्म भारतात झाला पाहिजे आणि आपले आई वडील भारतीय असले पाहिजे पुढचं नोंदणीकृत नागरिकत्व म्हणजे यामध्ये काय होतं की समजा एखादा एक एक्स वाय जेड व्यक्ती अमेरिकेतून भारतात आला आणि भारतात तो सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी थांबला तर त्याला आपोआपच भारताचं नागरिकत्व मिळणार आहे पण अट ही आहे की तो इथे येऊन त्याने काही काड्या करायला नाही पाहिजे त्याने इथं राहायला पाहिजे भारताचं संविधान फॉलो केलं पाहिजे भारताचे नियम काढून कायदे फॉलो केलं पाहिजे तरच त्याला नागरिकत्व मिळेल तसेच त्याने त्या ते देशाचं नागरिकत्व हे जे आहे तर ते त्यागलं पाहिजे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे अदनान सामी हा फोटो आहे अदनान सामीचा आत्ताच त्यांना जे आहे पद्म पुरस्कार देण्यात आला होता ते आधी पाकिस्तानचे नागरिक नागरिक होते पण ते नंतर भारतात राहायला आले त्यांनी पाकिस्तानाचं नागरिकत्व सोडलं आणि त्यांना नोंदणीकृत नागरिकत्व या मेथडद्वारे भारताचं नागरिकत्व मिळालं म्हणून आपण जे नुसतं वाचतो पुस्तकातलं त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा असणं आवश्यक आहे की वाय झेड व्यक्तीला नागरिकत्व मिळालं तर ते कुठून मिळालं असेल तर अदनान सामी यांना जे नागरिकत्व मिळालं तर ते नोंदणीकृत नोंदणीकृत नागरिकत्व होतं पुढचं आहे वंश परंपराद्वारे नागरिकत्व म्हणजे असे व्यक्ती की ज्यांचा जन्म विदेशात झाला असेल परंतु त्यांचे आई किंवा वडील हे भारतीय असतील तर त्यांना भारतीय नागरिकत्व मिळणार ना आहे हा फोटो तुम्ही बघू शकतात हा फोटो जे मुलं पॉलिटिक्स ऍक्टिव्ह असतील ते लगेच ओळखून टाकतील हा फोटो आहे शशी थरूरचा इतकी छान इंग्लिश बोलतात की इंग्रजांना सुद्धा लाजवेल अशी इंग्रजी हे व्यक्ती बोलतात तर यांचा जन्म हे लंडन मध्ये जन्म झालेला आहे परंतु यांचे आई वडील भारतीय असल्यामुळे यांना भारताचं नागरिकत्व मिळालेलं आहे आणि हे भारताचे मंत्री पण होते विदेश मंत्री पण होते हे काँग्रेसचे लिडर पण आहेत फार मोठे म्हणजे वंश परंपराद्वारे सुद्धा भारताचं नागरिकत्व मिळवू शकतं वंश परंपरा हा शब्द तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा येईल तेव्हा पाठांतर नाही करायचं फक्त शशी थरूर यांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि लॉजिक लावायचं जेव्हा नोंदणीकृत नागरिकत्व विषयी विचारलं असेल तेव्हा सामी यांचा फोटो डोळ्यासमोर आणायचा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करायचं पहिलं दार जन्माद्वारे राहुल गांधी यांचा विचार करायचा आणि लगेच आठवण ठेवायची पुढचं आहे देशीकरणाद्वारे यामध्ये काय की भारताच्या बाहेरील एखादा प्रांत भारतामध्ये जर विलन होण्यास इच्छुक असेल आणि भारताने जर त्यास मान्यता दिली असेल तर तेथील सर्व नागरिक आपोआपच भारताचे नागरिक होतात याच बेस्ट एक्झाम्पल आहे सिक्कीम सिक्कीम एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये भारताचा भाग बनला मग जेव्हा हा भाग बनला आपोआपच सर्वच्या सर्व, सर्व सिक्कीमचे नागरिक हे भारताचे नागरिक म्हणून कन्सिडर केले गेले त्याच पद्धतीने पॉंडिचेरी पण भारताचा जेव्हा भाग बनला तेव्हा पॉंडुचेरीचे सर्व नागरिक भारताचं नागरिकत्व मिळालं पुढचं आहे विलनीकरणाद्वारे बघा जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं खूप सारे काही असे पार्ट होते की जे इंग्रजांच्या ताब्यात नव्हते जसं की दमन देव दादरा नगर हवेली आणि गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते पोर्तुगीज द्यायला तयार असत होते मग तेव्हा जे आहे पोलीस कारवाईने जे आहे हे, हे, हे सगळे पार्ट आपण भारतात विलनी केले के म्हणजे समाविष्ट करून घेतले मग जेव्हा हे पार्ट समाविष्ट झाले भारतात तर आपोआपच तेथे राहणाऱ्या सर्व जनतेला भारताचं नागरिकत्व मिळालं म्हणून विलनीकरण हा शब्द जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा गोवा लक्षात ठेवायचं जेव्हा देशीकरण लक्षात येईल देशी लक्षा तर त्यावेळी सिक्कीम लक्षात ठेवायचं तर पाच प्रकारे आपल्याला जे आहे तर हे भारताचं नागरिकत्व मिळू शकतं जन्माद्वारे नोंदणीद्वारे वंशाद्वारे देशीकरणाद्वारे आणि विलनीकरणाद्वारे पुढचं आहे कलम अकरा आता कलम अकरा काय सांगतं की संसदेने कायदा करून एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व समाप्त करण्याचा अधिकार आहे म्हणजे पार्लमेंटने एका ठरवलं की या व्यक्तीचं नागरिकत्व संपुष्टात आणायचं आहे तर ते लगेच करू शकतात त्यानंतर एखादी व्यक्ती जर सापडली की ती देश विघातक कार्यात आहे काहीतरी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी मध्ये आहे तर तिचं काही कालावधीसाठी काही दिवसांसाठी काही महिन्यांसाठी काही वर्षांसाठी किंवा कायमस्वरूपी तिचं नागरिकत्व रद्द करू शकते तुम्ही म्हणाल इथं बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का लावला ते काही देशविघातक कार्यात कार्यत होते का नाही ते असे कुठलेच देश विघातक कार्यत नव्हते परंतु जो नव्वदचा दशक होता त्यावेळी ते त्यांचे भाषण फार गाजायचे त्यावेळी सरकारने त्यांचं मतदानाचा हक्क जो होता तर तो हिरावून घेतला होता आणि हे सर्व कशा अंतर्गत कलम अकरा अंतर्गत तर हे होते शी संबंधित वेगवेगळी कलम तर आज आपण नागरिकत्व काय असतं कशा पद्धतीने मिळू शकतो आणि याची वेगवेगळी एक्झाम्पल्स थ्रू आपण पाहिले तर पुढच्या येणाऱ्या पार्ट मध्ये आपल्याला सी ए एन आर सी हे नेमकं काय असतं ते आपल्याला बघायचं आहे आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद